विनोद वाटकरे आपल्या संघाची विजयाची वाट करणार का किंबहुना गोलंदाज ती वाट करून देणार का, हा खूप मोठा प्रश्न. पहिला चेंडू क्षेत्ररक्षक हंसाच्या दिशेने तैनात आहे, जिथे मिळेल केवळ आणि केवळ एक धाव. सन्माननीय विजय राणे यांना आपण विनंती करतोय की आपण या आपलं सुद्धा श्री नागेश्वर क्रीडा मंडळ आयोजित आवास आयोजित या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. मॅच वरती पहिल्या चेंडू वरती आली आहे एक धाव, येणारे पाच चेंडू विजयासाठी, दहा धाव संख्येची आवश्यकता. स्ट्राईक इन वरती चैतन्य, ज्याने आतापर्यंत आपण पाहिलं ना तर जवळजवळ पाच चेंडू डॉट खेळलेत, मात्र त्याच्या बॅट मधून सिंगल डबल आणि चौकार षटकार सुद्धा आलाय या इनिंगला. कशा पद्धतीने तो बघतोय, पाच चेंडूंवरती दहा धावा, सिंगल डबलचा विश्वास दाखवणार की मोठ्या फटक्यांवरती विश्वास ठेवणार, खूप मोठी महत्वाची बाब. फुल टॉस चेंडू गॅप मध्ये खेळून काढलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. मोठ्या प्लॅटफॉर्म मध्ये परिपक्वतेची आपण चर्चा करतो, मात्र इतक्या प्लॅटफॉर्म वरती डावखुऱ्या फलंदाजाला आपण जर फुल टॉस दिलात ना तर स्वतःच्याच कुऱ्हाडीवरती पाय मारणं किंबहुना दुर्दैवी बाब. यावेळचा चेंडू यष्टांचा वेध घेईल त्रिफळाची पद्धतीने, चैतन्य किल्लेकरची इनिंग मात्र होईल समाप्त. या मॅच मध्ये येईल ट्विस्ट, कारण येणारे तीन चेंडू विजयासाठी, सहा धाव संख्येची आवश्यकता. एक मोठा फटका येणार का, एक डॉट चेंडू येणार का, या मॅच मध्ये आले आहे कश्मकश. महत्वपूर्ण मॅच मैदानावरती आपण पाहतोय, तीन चेंडू विजयासाठी, सहा धाव संख्येची आवश्यकता. आणि मग असं असताना आपण पाहतोय अन्वी इलेव्हन पुरस्कृत रिलायन्स नवगाव संघाने आपल्या हुकमाच्या एक्काला बाहेर काढलंय, अर्थातच निखिल कवडेला मैदानावरती पाठवलंय. मात्र नाण्याच्या बाजूला आपण कौतुक करूयात अकादमी चॅम्पियन मोठी जुई संघाचं सुद्धा, कारण ज्या पद्धतीने आज मैदानावरती त्यांनी चिकट वृत्ती दाखवली आहे ना ती फार महत्वाची आहे, कंजूष गोलंदाजी फार महत्वाची आहे. आपण पाहतो की मारवाडी लोक गुजराती लोक कंजूस असतात, मात्र श्रीमंत सुद्धा तेच असतात, आणि गोलंदाज तोच यशस्वी होतो जो कमी धावा देतो. आणि मी अंकेश याचं कौतुक करेन, ज्या पद्धतीची गोलंदाजी केली आहे ना प्रतिस्पर्धी संघाला झगडायला लावलंय. ही मॅच जी साधी सोपी वाटत होती ना ती आता मात्र कठीण होऊन बसली आहे. तीन चेंडू सहा धावांची आवश्यकता, दाफलकावरती 37 धावा, पावले नेनकडून गोलंदाजी, ओव्हर द विकेट गोलंदाजी, स्ट्राईक एंड वर निखिल साठी पहिला चेंडू, फर्स्ट लाय फटका हवेत, क्षेत्र रक्षक तैनात. फुल टॉस चेंडू वरती, कधीतरी चुकीची ट्रेन तुम्हाला योग्य डेस्टिनेशन वरती घेऊन जाते. फुल टॉस चेंडू अंगलटी आलाय. बघा निनाद जी, एक बाब आणखीन एक फार महत्वाची आहे, क्रिकेटचे जे आधुनिक नियम बदललेत ना ती सुद्धा बाब महत्वाची आहे. नवीन येणारा फलंदाज स्ट्राईक इन वरतीच असला पाहिजे, ही जी काही बाब आली ना त्याच्यानंतर बरीचशी मैदानांवरती बऱ्याचशा स्पर्धांचं रिझल्ट बदललाय. आता मात्र निखिल बाद झालाय, विनोद वाटकरे नॉन स्ट्राईक इन वरतीच राहील, नवीन येणारा फलंदाज विशाल जैतू स्ट्राईक इन वरती आपण पाहू, ज्याला ना या खेळपट्टीचा अंदाज आलाय बॅटिंग करत असताना ना काही रंग आलाय. मात्र अशा वेळेला जिथे अंकेश ऑन हॅट्रिक वरती आहे, ज्याने लगातार दोन चेंडूंवरती दोन विकेट्स घेतले आहेत, येणाऱ्या दोन चेंडूंवरती सहा धावांची आवश्यकता आहे, काळाची गरज काय सांगते, एक मोठा फटका येणं, मग तो विशाल जैतू मारणार का. बघा विशाल जैतूकडे चांगली गोलंदाजी आहे, विशाल जैतूने आतापर्यंत चांगल्या मॅचेस गाजवलेल्या आपण पाहतोय, मात्र प्रतिस्पर्धी संघ उरणचा संघ आपण पाहतोय. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू, दबाव दडपण पूर्णपणे आपण पाहतोय यावेळेला मैदानावरती, काय स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न ठरेल सफल. मी म्हणालो होतो क्रिकेटचे आधुनिक नियम ना कधीतरी आपल्याला बॅकफूट वरती टाकतील, त्यामुळे नवीन नियमांची कुठेतरी आपण अभ्यास करणं गरजेचं. येणारा एक चेंडू विजयासाठी कंपल्सरी, सहा धाव संख्येची आवश्यकता. मॅच रंगतदार रोमहर्षकतेच्या दिशेने वाटचाल करते, फटका हवेत, चेंडू हवेत, आणि ही मॅच आपण पाहतोय.
अकादमी चॅम्पियन्स मोठी जुई संघाने एकतर्फी पद्धतीने जिंकली आहे. स्वतःवरती असलेला आत्मविश्वास, रचनात्मक गोलंदाजी, मैदानाच्या बाहेर आखलेली रणनीती या ट्रायंगलच्या बळावरती यशस्वी पद्धतीने जिंकली आहे. अलिबागच्या दादा संघाला अर्थातच रिलायन्स नवगाव संघाला अलिबाग मध्ये येऊन हरवलं जात आहे. कमालीची खेळी आज अकादमी चॅम्पियन मोठी जुई संघाने केलेली आपण पाहतोय आणि तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत झालेल्या संघाला आता मात्र करावी लागणाऱ्या प्रॅक्टिस, केलेल्या चुकांची उजाळणी देत कुठेतरी कमबॅक करणं असेल गरजेचं. या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच पारितोषिक कोणाकडे द्यायचं ही ज्या वेळेला चर्चा रंगली, आमच्याकडे स्टॅट्स आले.